SYBA कंपल्सरी इंग्लिश 2019 पॅटर्न अंतर्गत सेमिस्टर फोर्थचा सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आपल्याला सिलेबस नेमका युनिव्हर्सिटीमार्फत कोणता रेफर करण्यात आलेला आहे, टेक्स्ट बुक्स कोणता आहे, त्याचं नाव आणि युनिट किती आहे, ते युनिटमध्ये जे कंटेंट आहे ते कंटेंट कोणते आहेत, कोणते कोणते लेसन असतील, पोएट्री असेल प्रोज सेक्शनमध्ये काय आहे, पोएट्री सेक्शनमध्ये काय आहे, त्याचबरोबर वोकॅब्युलरी कोणती आहे, हे सगळं इन डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ग्रामरचे कोणकोणते पॉईंट आपल्याला अभ्यास करायचे आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने ते उपयोगी पडेल. सिलेबस व्यवस्थित माहीत नसेल तर आपण परीक्षेची तयारी व्यवस्थित करू शकत नाही. त्यामध्ये युनिट पहा, पहिलं युनिट फर्स्टमध्ये आपण प्रोज या सेक्शनचा विचार करता, त्यामध्ये एकूण 3 लेसन आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिलं शिकागो स्पीच बाय स्वामी विवेकानंद यांचं शिकागोमध्ये झालेलं जे काही जगप्रख्यात असं जगविख्यात असं जे काही भाषण आहे, धर्म परिषद शिकागोमध्ये भरली होती, त्यामध्ये भारताचं नेतृत्व स्वामी विवेकानंद यांनी त्या ठिकाणी केलं. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स हे शब्द ते ज्यावेळेस त्यांनी त्या सभेमध्ये उच्चारला त्यावेळेस अक्षरशः टाळ्याचा कडकडाट झाला आणि त्या ठिकाणी भारताला स्वामी विवेकानंद यांमार्फत लोकप्रियता जी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाली ते रिमेंबरिंग स्पीच, ते ज्यावेळेस त्यांनी ते जे काही स्पीच दिलं, जे भाषण दिलं, त्या भाषणच आपल्याला या युनिट फर्स्ट प्रो सेक्शनमध्ये अभ्यासवायचं आहे. त्यानंतर दुसरं लेसन आहे लॉटरी तिकीट. अँटोन शेकॉव यांचं लॉटरी तिकीट हे लेसन आपल्याला अभ्यासवायचं आहे. तिसरा लेसन आहे द ओपन विंडो साकी. हेक्टर यू मुनरो, H.H. मुनरो ज्यांचं टोपन नाव साकी या नावाने ते लिहितात. इंग्लिश लिटरेचरमध्ये फेमस शॉर्ट स्टोरी रायटर्स म्हणून साकी म्हणजेच मुनरो यांना ओळखलं जातं. तर हे 3 युनिट आपल्याला प्रोज सेक्शनमध्ये अभ्यासवायचे आहे. त्यानंतर युनिट सेकंड पोएट्री आहे, त्यामध्ये ऑन अनदर स्वारो विल्यम ब्लेक, प्री रोमॅन्टिक पोएट म्हणून विल्यम ब्लेक यांची ओळख आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये. आणि ऑन अनदर स्वारो एक इतर दुःख जे काय आहे तर त्याच्यावर ही एक कविता, संवेदनशील अशी एक कविता विल्यम ब्लेक यांनी लिहिली, ती कविता या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची आहे. लाफ अँड बी मॅरी, हसा आणि आनंदी रहा, जॉन मेन्सफेल्ड यांची एक पोएट्री आहे, फेमस पोएट्री आहे, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची आहे. द रॉक अँड द बबल, लुईस मे अल्कॉट लेखिका पोएटेस आहे, कवयित्री आहे इंग्रजी साहित्यातील, त्यांचे एक छोटीशी कविता आहे द रॉक अँड द बबल, दगड आणि बुडबुडा असं ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये. तर एक वेगळ्या प्रकारचं एक कविता, अशा एकूण पोएट्री सेक्शनमध्ये 3 कविता आपल्याला अभ्यासवायच्या आहे. ग्रामर सेक्शनचा विचार केला, युनिट 3 आपल्याला ग्रामर आहे. मागील सेमिस्टर सारखीच युनिट सेम आहे परंतु यातील कंटेंट मात्र बदललेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रामर या युनिटमध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट आपल्याला क्वेश्चन टॅग अभ्यासवायचा आहे, स्टडी करायचा आहे क्वेश्चन टॅग. मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूच क्वेश्चन टॅग. याआधीही आपण 8वी 9वी 10वी असेल 12वी असेल तर त्यावेळेस क्वेश्चन टॅग अभ्यास केलेला आहे, परंतु एक उजळणी म्हणून परत आता आपल्याला हा पॉईंट इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सिम्पल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, जे साधं वाक्य बनवायचं असेल, संयुक्त वाक्य असेल, मिश्र वाक्य असेल, हे आपण 12वीला ऑलरेडी अभ्यास केलेलाच आहे, परंतु त्याची एक उजळणी म्हणून आता परत आपल्याला इथे पण त्याचा ग्रामर या सेक्शनमध्ये अभ्यास करायचा आहे. सिम्पल सेंटेन्स कसं बनवायचं, कंपाऊंड सेंटेन्स कसं तयार करायचं, किंवा कॉम्प्लेक्स असेल सेंटेन्स तर त्याचं सिम्पल कसं करायचं, किंवा सिम्पलचं कॉम्प्लेक्स कसं करायचं, ते सगळं सिंथेसिसमध्ये येतं. तर ते एक आपल्याला या ग्रामर सेक्शनमध्ये
स्टडी त्याचा ठीक या ठिकाणी आपल्याला तो करावायचा आहे. तिसरा जो पॉइंट आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन. डिग्री वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्रीज आहेत, त्या कंपॅरिझन डिग्रीचा आपण या ग्रामर या सेक्शनमध्ये स्टडी करणार आहोत. युनिट चौथं व्होकॅबलरी आहे मित्रांनो. व्होकॅबलरी म्हणजे शब्द, त्यामध्ये आता वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण बघितलं मार्क थर्ड सेमला. आता याच्यामध्ये आपल्याला कोलोकेशन वर्ड बघायचे, वर्ड्स दॅट गो टुगेदर, जेव्हा नेहमीच सोबतच असतात असेच शब्द आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचे आहेत. जसं की कमिट सुसाईड हा एक जर शब्द बघितला आपण तर तो नेहमी कमिट सुसाईड असंच इंग्रजीमध्ये त्याला बोललं जातं आणि ते वर्ड नेहमी सोबतच आपल्याला दिसून येतो. तर असं हे कोलोकेशन वन वर्ड दॅट गोज टुगेदर. त्यानंतर दुसरं आहे फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्ब आपल्याला पाहायचे आहे की फ्रेझल वर्ब म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणते फ्रेझल वर्ब आपण अभ्यासवणार आहोत. त्यामध्ये उदाहरणार्थ जर द्यायचं की ड्रेसअप. ड्रेसअप करणं म्हणजे की वेअर ऑर मेक समवन वेअर स्पेशल क्लॉथ. एखाद्या पार्टीसाठी आपण ड्रेसअप होत असतो, म्हणजे ड्रेसअपचा अर्थ काय. किंवा मग अशाच प्रकारे आपल्याला शब्द विचारले जातील की कॉल ऑफ म्हणजे काय. कॉल ऑफ म्हणजे की कॅन्सल करणे. ब्रिंग अबाउट म्हणजे मेक समथिंग हॅपन, की काहीतरी घडणे. अशा प्रकारचे की डू विदाऊट, टू मॅनेज विदाऊट, जे काही या व्यक्ती नसतानाही ते मॅनेज करणं, असे जे काही वर्ड्स आहे त्याला आपण फ्रेझल वर्ब असं म्हणतो. आस्क फॉर हा एक कॉमन फ्रेझल वर्ब आहे. अशा प्रकारचे फ्रेझल वर्ब आपण व्होकॅबलरी या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. कॉमनली कन्फ्युज्ड वर्ड तिसरा जो आपला पॉइंट आहे की कॉमनली कन्फ्युज्ड वर्ड की जे शब्द आपल्याला नेहमी गोंधळात टाकतात असे इंग्रजीमधले जे शब्द आहे त्यामध्ये बिसाइड आणि बिसाइड्स दोन शब्द. बिसाइड आणि बिसाइड्स, हा बिसाइड म्हणजे की बाय द साइड ऑफ आपण याला म्हणतो की बाजूने बाजूला, आणि बिसाइड्स म्हणजे शिवाय. आणि याला जर आपण यस प्रत्यय लावला तर त्याचा अर्थ इन ॲडिशन म्हणतो की शिवाय. अशा प्रकारचे जे कन्फ्यूज करणारे शब्द आहे ते शब्द आपण व्होकॅबलरी या सेक्शनमध्ये अभ्यासणार. कॉमनली कन्फ्यूज म्हणजे नेहमी, जसं की अजून एक शब्द आपण पाहू की ॲक्सेप्ट आणि एक्सेप्ट. ॲक्सेप्ट करणं म्हणजे की स्वीकार करणं आणि ॲक्सेप्ट करणं म्हणजे की सोडून, शिवाय याला सोडून, की या हे सोडून की त्या व्यतिरिक्त, असं जे नेहमी कन्फ्यूज करणारे जे शब्द आहे ते आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर पाचवं युनिट आहे सॉफ्ट स्किल. या अंतर्गत दोन पॉईंट आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिलं पॉईंट आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. प्रश्न सोडवणं हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. कोणाचाही प्रश्न असेल कसाही असेल तर तो सोडवण्याचं जे काही कौशल्य आहे तर तेही आपल्या अंगी असणं आवश्यक असतं. म्हणून सॉफ्ट स्किल या युनिटमध्ये आपल्याला हा पॉईंट देण्यात आलेला आहे की प्रश्न कसा सोडवावा. मग त्यामध्ये आपल्याला डेफिनेशन विचारले जाईल, प्रॉब्लेमचे डेफिनेशन काय आहे, की आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, की त्याचे स्टेप कशा आहेत ते विचारले जातील. किंवा थिंक ऑफ पॉसिबल अल्टरनेटिव्ह ऑप्शन असेल, की एखादा प्रॉब्लेम असेल तर त्याचे अल्टरनेटिव्ह ऑप्शन आपल्याला विचारले जातील. त्याचबरोबर असेस अँड सिलेक्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह, अप्लाय द सोल्युशन, सोल्युशन कसं अप्लाय वगैरे करणार, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्विंग स्किलमध्ये विचारले जातील. ब्रॉड क्वेश्चन आहे, 5 ते 8 मार्काला येऊ शकतो, त्यामुळे हा युनिट फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट. कोणती गोष्ट करत असताना वेळेला फार किंमत असते मित्रांनो, आणि वेळेचं विनियोजन हे आपल्या यशामध्ये महत्त्वाचा रोल या ठिकाणी प्ले करत असतं. कोणतंही काम करत असताना जर वेळेचं नियोजन नसेल तर मग मात्र ते काम कोलॅप्स होतं,
ती इयर्स त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. म्हणून टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यावर आपल्याला ते टाईम मॅनेजमेंट कसं हवं तर युनिटमध्ये टाईम मॅनेजमेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या संदर्भात विचारले जाणारे प्रश्न उदाहरणार्थ सांगतो. हाऊ कॅन वन मॅनेज अँड ऑर्गनाइज द टाईम इफेक्टिव्ह, म्हणजे वेळेचं तुम्ही कसं नियोजन कराल, किंवा व्हॉट इज टाईम मॅनेजमेंट इन इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल इन प्रेझेंट टाईम्स, की आत्ताच्या वेळेमध्ये टाईम मॅनेजमेंटचं काय महत्त्व आहे, त्याचे काय इम्पॉर्टन्स आहे वगैरे, असे मिनिम मायनर क्वेश्चन विचारले जातील. पण इन डिटेलमध्ये तुम्हाला ते स्पष्ट करून तुमच्या भाषेमध्ये इंग्रजीमधून ते लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीत युनिट 5 आपल्याला सेमिस्टर 4th SYB कंपल्सरी इंग्लिश मध्ये अभ्यास व्हायचे आहेत. तर हा संपूर्ण काही जो SYBA 2019 फोर्थ सेमचा जो सिलेबस होता तो आपण या व्हिडिओमध्ये बघितला, डिस्कस केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. एवढं बोलून हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.